पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या स्वच्छ भारत सुंदर भारत या अभियानाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी 16,000 कागदी पिशव्या बनवून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे। शाळा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमाने गाजलेली असते। यावर्षी आम्ही जून महिन्यामध्येच एक घोषणा केली की स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उद्देशाने त्या ठिकाणी नियोजन केलं आणि अनेक उपक्रम जे आहेत राबवले, त्यापैकीच एक विद्यार्थ्यांचा वेळ जो आहे तो टी व्ही मोबाईलच्या माध्यमातून वाया जातो। दिवाळीच्या सुट्टीच्या वेळी ज्या सूचना होत्या त्या सूचनांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याने 25 कागदी पिशव्या ज्या आहेत त्या बनवायच्या आणि त्या अनुषंगाने या पिशव्या त्यांनी बनवल्या। 16,185 पिशव्या त्या ठिकाणी यांनी बनवल्या, म्हणजे आपोआपच 16,185 प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या वापरामध्ये येणार नाहीत। रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचालित शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम केला आहे। प्रशालेचे मुख्याध्यापक बी डी पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 5वी ते 10वीच्या सुमारे 1500 विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सुट्टीत या कागदी पिशव्या तयार केल्या होत्या। या पिशव्यांचं वाटप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। याविषयी अधिक माहिती देताना प्रशालेचे मुख्याध्यापक बी डी पोवार म्हणाले, प्लास्टिक टाळा पर्यावरण रक्षण करा हा संदेश देशपातळीवर दिला जात आहे। प्लास्टिक बंदीचा बडगा उगारला आहे, मात्र त्याला पर्याय उपलब्ध करून दिला तर या बंदीची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल असं नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी यावेळी सांगितलं। स्वच्छता मोहीम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानाला रत्नागिरीमध्ये स्वच्छता मोहीम आम्ही राबवली आणि या मोहिमेला रत्नागिरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला। त्यामध्ये या आपल्या शिर्के प्रशालेचा सुद्धा विद्यार्थी एनसीसीचा जो कॅम्प असतो, मी ज्या कॅम्पमध्ये काम करत होतो त्या दिवशी आमच्या वॉटरसॅपला कॅम्पमध्ये काम करत होते। इतर शाळेचे विद्यार्थी त्याने काम केले नाही म्हणत नाही, पण शिर्के स्कूलच्या मुलांनी त्या दिवशी जे 2 तास काम केले वाकण्यासोबत त्या एनसीसी कॅम्पचे दरम्यान सुमारे 16,085 कागदी पिशव्यांचं शहरातील औषध विक्रेत्यांना मोफत वाटप करण्यात आलं। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला शालेय समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट विजय साखळकर, एज्युकेशन सोसायटीचे सदस्य मनोज पाटणकर, पर्यवेक्षक CS पाटील, क्रीडा शिक्षक विनोद मयेकर, पुष्पा काजरेकर, पूनम पोवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।